व्यक्ति राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात. इथं अभिवादन करण्याच्या करता मुख्यमंत्री येत असतात आणि त्या प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या समवेत आम्ही सगळे इथं आलेलो आहे. यंदाचा शिवरायांचा राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्य सरकारच्या वतीनं आपण यंदा राज्य शिवराज्याभिषेक देखील अतिशय भव्य अशा प्रमाणावर सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आणि साजरा करत देखील आहोत. शिवरायांचा विचार हा तसा पाहिला तर एकतेचा विचार, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार, हा विचार येत्या पिढीला सुद्धा कळायला हवा असा निर्धार आपण सर्वांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं करायला हवा. आपल्या सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यातील कष्टकरी, कुणबी, बारा बलुतेदार, 18 बलुतेदार, भिल्ल, बेरड, मातंग, नवबौद्ध, गारुडी, माळी, कोळी, हिंदू, मुसलमान समस्त लोकांच्या मध्ये गुलामगिरीच्या विरोधात झुंजण्याचा विचार त्या काळामध्ये शिवरायांनी पेरला आणि 350 वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानाला नव्हे तर युरोपातील राज्यसत्तांना देखील अचंबित करणारी अशी घटना या रायगडावर घडली. शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला, शिवनेराला जन्म झाला, परंतु रायगडावर राज्याभिषेक झाला. आज रायगडावर पण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. परकीय सत्ता यांच्या समोर सार्वभौम स्वराज्याची स्वामी होत रयतेला आपलं वाटावं असं रयतेचं राज्य स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केलं आणि याच रयतेच्या राज्याची प्रेरणा आपण सर्वांनी आपल्या शासनासाठी घेतोय. अनेक प्रश्न आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे जे मला जाणीव आहे. मगाशीच आपण इथं जुन्नर वन विभाग यांनी शिवाई देवराई आणि वन उद्यान लोकार्पण सोहळ्याची टिप्पणी त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर केली, उद्घाटन केलं. मित्रांनो, बरेच वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी